जुन्नर बाजार समितीमध्ये 88% मतदान झालेलं आहे. 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 41 उमेदवार आहेत. जुन्नर बाजार समितीमध्ये 88% मतदान पूर्ण झालेलं आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सुद्धा आज मतदान होतंय. 88% मतदान झालंय. 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमचे प्रतिनिधी जयवंत क्षीरसागर सध्या आपल्यासोबत आहेत. जयवंत, जुन्नरमध्ये आतापर्यंत 88% मतदान झालेलं आहे. काय एकूणच निवडणुकीचे सध्याचे अपडेट्स? जयवंत, माझा आवाज येतोय आपल्याला? जयवंत, जुन्नर मधल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत किती टक्के एकूण मतदान झालंय आणि कसं एकूण वातावरण आहे सध्या? आता श्रुती, आतापर्यंत 80% इतकं मतदान झालेलं आहे आणि जुन्नर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आणि काँग्रेस पुरस्कृत असं शिवनेर पॅनल तयार झालेला आहे आणि बीजेपी, शिवसेना, दोन्ही गट आणि राष्ट्रवादी बंडखोर यांच्या हे पुरस्कृत एक शेतकरी पॅनल म्हणून असं शेतकरी पॅनल तयार झालं. या खरी घडीच्या दोघांमध्येच आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत 2003 पासून या कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व होतं. मात्र काही राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळीमुळे आणि अंतर्गत बंडखोरीमुळे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये खरं रंगत आलेली आहे. मात्र यामध्ये नेमकी कोण कोणाचा पत्ता गोल करणार हे तितकंच खरं आहे. मात्र हे तितकंच खरं आहे की याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा, लोकसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कृती जयवंत, अंतर्गत बंडाळी म्हणजे नेमकं काय? अंतर्गत बंडाळी कोणी केलेली आहे नेमकं आणि कशा पद्धतीनं याचा परिणाम या इलेक्शन वरती होताना पाहायला मिळतोय? राष्ट्रवादी या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी हे अतुल बेनके हे आमदार असून आणि संजय काळे त्याच गटाचे आहेत. परंतु यामध्ये राष्ट्रवादीचे जे माजी उपसभापती होते रघुनाथ लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे शिवनेर पॅनल तयार झालं आहे. राष्ट्रवादीचे बरेचसे लोक यामध्ये सहभागी झाले आहेत. बीजेपीच्या लोकांनी सुद्धा यामध्ये थोडासा आपला सहभाग घेऊन या निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे. परंतु राष्ट्रवादी जर समजा बंडाळी झाली असेल मात्र यांच्यावर कारवाई होणार की नाही हे तितकाच प्रश्न महत्वाचा आहे. कृती जयवंत, धन्यवाद या माहितीसाठी.